हॅलो स्टुडंट स्टुडंट आपण आता आहेत लेक्चर टूमध्ये आपला चॅप्टर चाललाय स्टुडंट पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट सायन्स वनचा सेकंड चॅप्टर आहे मित्रांनो आपण आता लेक्चर टूमध्ये आहेत ओके okay. काय करायचे स्टुडंट ह्या चॅप्टरमध्ये पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट काय स्टुडंट पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट इज आवर चॅप्टर काय करायचं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट इलेमेंट ओके इलेमेंटचं क्लासिफिकेशन करायचं आहे क्लासिफिकेशन करणे म्हणजे वर्गीकरण करणे इलेमेंट म्हणजे स्टुडंट आपल्याला माहिती आहे हायड्रोजन हायड्रोजन लिथियम कार्बन क्लोरीन फ्लोरिन सोडियम हे जे काय आहेत स्टुडंट हे इलेमेंट आहेत आणि हे एलिमेंटचे आपल्याला व्यवस्थित प्रकारे काय करायचे तर मांडणी करायची बघा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरामध्ये किचनमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की वाट्या ताटल्या असतील बशा बश बशी असेल कप असतील ह्यांची आपण मांडणी व्यवस्थित प्रकारे करतो की जेणेकरून ती मांडणी योग्य असेल राईट मग स्टुडंट हे जे काही एलिमेंट आहेत ह्या एलिमेंटची कशी प्र कशाप्रकारे आपल्याला मांडणी करायची टेबलमध्ये कशाप्रकारे मांडणी करायची टेबलमध्ये हे अशा प्रक ह्या याचा प्रयत्न मित्रांनो सायंटिस्ट करत होते मग मित्रांनो पहिला जो काही प्रयत्न केला मित्रांनो ह्या एलिमेंटला एलिमेंटची मांडणी करायचा तो म्हणजे केला डोबेरायनरने कुणी केला डोबेरायनर पण आपण आधीच्या लेक्चर मध्ये असं बघितलं तर पण डोबेरायनर तर त्याच्यामध्ये फेल झाला मित्रांनो मग आता डोबे रायनर नंतर कुणी प्रयत्न केला एलिमेंटला क्लासिफाय करायचा तर मित्रांनो ते आपल्याला पाहायचं आहे कुणी प्रयत्न केला तो कधी केला कशा प्रकारे प्रयत्न केला आपण पाहणार आहोत ओके पण तुम्हाला एवढं तर आत्ता माहितीये पहिल्यांदा प्रयत्न केला डोबे रायनर डोबेरायनर क्लासिफिकेशन करण्यामध्ये काय झाला फेल झाला पण डोबेरायनरने जे काय केलं ते रायनर्स ट्राईड्स होते ते फेल झाले आता आपल्याला पुढं बघायचं की नंतर कोणी प्रयत्न केला डोबेरायनरचे ट्राईड्स नंतर ओके मग आता मित्रांनो आपल्याला तर माहिती आहे की डोबेरायनरचा जो काही ट्राइड ट्राईड आहे तो फेल झालाय बघा आफ्टर द फेल्युअर ऑफ डोबेरायनर ट्राईड्स म्हणजे डोबेरायनर फेल झाल्यानंतर डोबेरायनरचे ट्राईड्स फेल झाल्यानंतर द नेक्स्ट अटेम्प्ट टू क्लासिफाय इलेमेंट मग नंतर क्लासिफाय करण्याचा प्रयत्न कोणी केला आणि तो कधी झाला तर मित्रांनो हा जो काही प्रयत्न आहे इलेमेंट क्लासिफाय करायचा तो झाला नंतर एटीन सिक्स्टी सिक्समध्ये कधी झाला मित्रांनो एटीन सिक्स्टी सिक्समध्ये आता मित्रांनो तो कोणी केला तर तो सायंटिस्ट होता मित्रांनो इंग्लिश सायंटिस्ट कोणता सायंटिस्ट होता इंग्लिश सायंटिस्ट अँड द नेम ऑफ द सायंटिस्ट दॅट जॉन न्यूलँड्स मित्रांनो तो जो काही सायंटिस्ट होता डोबे रायनरच्या नंतर इलेमेंटचं क्लासिफिकेशन करणारा सायंटिस्ट तो म्हणजे मित्रांनो जॉन न्यूलँड इंग्लिश सायंटिस्ट होता राईट ओके त्यांनी कशाप्रकारे मित्रांनो सांगितलं की आता आपण कशा प्रकारे इलेमेंटचं क्लासिफिकेशन करणार आहेत तर तो म्हणतो न्यूलँड्स म्हणजे तो न्यूलँड राईट न्यूलँड अरेंज ऑल दे इलेमेंट्स न्यूलँडने सांगितलं सगळे इलेमेंट अरेंज करायचे कसे करायचे अरेंज करायचे म्हणजे मांडणी कसे मांडणी करणे कसे करायचे अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मासेस ॲटोमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने ॲटोमिक मासेसच्या इन्क्रीजिंग इन्क्रीजिंग म्हणजे स्टुडंट चढत्या क्रमाने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक मासेस म्हणजे त्या त्या एलिमेंटचं ॲटोमिक मास जे असेल त्याच्या इन्क्रीजिंग म्हणजे चढत्या क्रमाने मित्रांनो त्याला काय करायचं आपल्याला मांडायचं असं कोण म्हणतो जॉन न्यूलँड म्हणतो जॉन न्यूलँड म्हणतो आपण कशा प्रकारे मांडणी करणार एलिमेंटची इन्क्रिजिंग ऑर्डर ऑफ देर ॲटॉमिक मास काय स्टुडंट इन्क्रिझिंग ऑर्डर ऑफ देर ॲटॉमिक मास ओके आपण बघूयात स्टुडंट आता की ऍटॉमिक मास म्हणजे नेमकं काय ओके ओके लेट स्टुडंट दिस इज द न्यूक्लियस ओके दिस इज न्यूक्लियस आता स्टुडंट न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये कोण असतात स्टुडंट प्रोटॉन आणि न्यूट्रॉन तर आता बघा जेवढी प्रोटॉन असतील न्यूक्लियसमध्ये म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे काय मित्रांनो नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इज इक्वल टू ॲटोमिक मास नंबर त्याला काय म्हणणार स्टुडंट ॲटोमिक मास नंबर म्हणजे ह्या ॲटोमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने आपण इलेमेंटचे काय करणार अरेंजमेंट करणार तर मित्रांनो कोणते कोणते इलेमेंट्स होते तेव्हा तर मित्रांनो बघा हायड्रोजन एच इलेमेंट आणि त्याचा सिम्बॉल स्टुडंट काय इलेमेंट आणि त्याचा सिम्बॉल हायड्रोजन लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन सोडियम एक्झॅक्टली राईट स्टुडंट त्यानंतर स्टुडंट मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फरचा एस क्लोरीनचा सी एल चा के आणि स्टुडंट कॅल्शियमचा सी ए स्टुडंट हे आहेत इलेमेंट्स आणि काय स्टुडंट इलेमेंट्स आणि काय आहेत मित्रांनो हे ओके मित्रांनो हे जे आहेत मित्रांनो हे इलेमेंट्स आहेत आणि जो काही न्यूलँड आहे मित्रांनो न्यूलँडने काय केला मित्रांनो प्रयत्न केला ह्या एलिमेंट्सला टेबलमध्ये अरेंज करण्याचा कसा ऍटोमिक मासेस ॲटोमिक मास नंबरच्या इन्क्रिजिंग ऑर्डरने मांडण्याचा ओके मित्रांनो आता बघा की हा आहे न्यूलँडचा टेबल काय आहे मित्रांनो हा, हा आहे न्यूलँडचा टेबल आता पहा यामध्ये की फॅन इलेमेंट्स आर अरेंज्ड इन अॅन इनक्रीजिंग ऑर्डर की जेव्हा आपण इलेमेंट्स आर अरेंजड इन इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस जेव्हा आपण त्या एलेमेंट्सला इनक्रीजिंग ऑर्डरने अरेंज केलं कशाच्या ॲटॉमिक मासेसच्या ॲटोमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने आपण त्याला काय मित्रांनो केलं अरेंज केलं तर मित्रांनो हा टेबल आहे आणि त्याच्यामध्ये आता अरेंज केलं मित्रांनो त्याने इलेमेंट्सला बघा हायड्रोजन लिथियम बेरेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन ओके बघा हे सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन पोटॅशियम कॅल्शियम तर मित्रांनो कॅल्शियम आणि परत स्टुडंट क्रोमियम टिटॅनियम ते आहेच आहेत पुढं ओके हा आहे मित्रांनो न्यूलँडचा काय टेबल की जेव्हा त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंजमेंट केलं एलिमेंट्सला ॲटोमिक मास नंबरच्या इन्क्रिजिंग ऑर्डरने मग नंतर काय झालं मित्रांनो त्याला असं कळालं एव्हरी एथ बघा एव्हरी एथ इलेमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट जो पहिला एलिमेंट आहे आणि जो आठवा एलिमेंट आहे त्या पहिल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि आठव्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सिमिलर वाटल्या न्यूलँड्सला काय वाटलं बघा पहिला इलेमेंट आणि आठवा इलेमेंट यांच्या प्रॉपर्टीज कशा वाटल्या मित्रांनो सिमिलर वाटल्या आणि मित्रांनो यालाच आपण म्हणतो न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ज यालाच काय म्हणतो आपण न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिवज तर स्टुडंट ऑक्टिवज म्हणजे नेमकं काय मित्रांनो ऑक्टिवज म्हणजे हा एक इंग्लिश वर्ड इंग्लिश वर्ड म्हणजे जे काय आपले युरोपियन्स होते मित्रांनो पाश्चात्य देश ओके त्याला पण ओके वेस्टर्न कंट्रीज म्हणतो आपण त्याला तर मित्रांनो तिकडचे जे काही देश होते तर तिकडं ज्या जसं आपल्याकडं सा रे ग म प ध नि सा असं असतं ना मित्रांनो हा जो काही वर्ड आहे ना मित्रांनो जो ऑक्टिवस तो म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये मित्रांनो की जे आपल्याकडं सा रे ग म प ध नि सा रे ग म प ध नि हे सात आणि परत सा येतो हो मित्रांनो सा रे ग म प नि सा हे सात त्याला सप्तक ओके आणि पण आठवा सा परत रिपीट होतो मित्रांनो राईट तर हे आपल्याकडचं आहे मित्रांनो सा रे ग म प धनी सा तसं सा पहिला आणि सा आठवा परत रिपीट होतो पण तसं मित्रांनो जे पाश्चात्य देश आहेत वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये मित्रांनो की त्याला आपल्याकडे सप्तक म्हणतात सारे गम पदनी साला तसं त्यांच्याकडे ऑक्टिवस म्हणतात काय म्हणतात ऑक्टेव्हज आणि मित्रांनो आपल्याकडे सा रे ग म असं एक एक जो आहे त्याला स्वर म्हणतात आणि त्यालाच इंग्लिशमध्ये मित्रांनो नोट म्हणतात ओके नोट ओके तर तसं मित्रांनो तर त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी कोणता शब्द आहे ऑक्टिवज आणि त्यामुळंच त्याला सुचलं की सा रे ग म पदनी सा पहिला सा शेवटचा सा रिपीट होतो ना मित्रांनो तसं त्यांच्याकडे जे वेस्टर्न कंट्री कंत्र, कंट्रीज आहेत ना त्यांच्याकडे पण मित्रांनो हे अशाच प्रकारे आ, आहे ऑक्टेव्ह मग आपण आपण पाहूयात मित्रांनो राईट आता पहा तर म्युझिकल नोट्स त्याला म्हणलं आहे मित्रांनो कोणते आहेत स्टुडंट म्युझिकल नोट्स पहा तर डू आपण त्याला सा म्हणतो आपल्याकडे रे डू रे मी फा सो ला ती आपल्याकडे रे गम बघा जो काही टेबल आहे मित्रांनो टेबलच्या जो काही फर्स्ट रो आहे आडवीरांग पहिली त्याच्यामध्ये दिलेला आहे डू रे मी फा सो ला ती दिले ओके तर त्याच्यामध्ये डू नोट आहे रे नोट आहे मी नोट आहे फा नोट आहे सो सो नोट आहे ला नोट, ती, आ, ती, नोट आहे टी आय टी नोट आहे मित्रांनो हे जे काय आहेत सगळे हे नोट आहेत आणि त्या सगळ्यांना मिळून म्हणतात ऑक्टिव्ह काय म्हणतात ऑक्टिव्ह पण हे डू रे मी सो ला आणि परत डो असं ओके पहिल्या आणि आठवा रिपीट होतो मित्रांनो राईट तर मित्रांनो की ज्यावेळेस ह्या न्यूलँड्सने हे ॲटोमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने ज्यावेळेस एलिमेंटला अरेंज केलं त्यावेळेस त्याला असं समजलं पहिला इलेमेंट आणि आठवा इलेमेंट ह्यांच्या प्रॉपर्टी कशा आहेत मित्रांनो सेम आहे ओके मग आपण बघूयात मित्रांनो आता फीचर्स ऑफ न्यूलँड्स टेबल न्यूलँडच्या टेबलमध्ये काय काय सुविधा होत्या ओके बघूयात आता पहा न्यूलँड्स अरेंज द इलिमेंट्स नोन ॲट द टाइम इन अ ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस म्हणजे मित्रांनो न्यूलँड्सने ज्यावेळेस या इलिमेंटला अरेंज करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस जेवढे इलेमेंट मित्रांनो होते तेवढ्याच एलिमेंटला अरेंज करण्याचा त्याने प्रयत्न केला बघा न्यूलँड्स अरेंज द इलेमेंट्स न्यूलँडने अरेंज केले इलिमेंट्स नोन ॲट द टाइम तेव्हा जेवढे माहिती होते त्यांना इन्क्रिझिंग ऑर्डरने अरेंज केलं ऑफ देअर ॲटोमिक मासेस ॲटोमिक मासेसच्या इन्क्रिझिंग ऑर्डरने काय केलं अरेंज केलं ओके हे पहिलं फीचर आता दुसरं फीचर बघूया स्टुडंट इट इज स्टार्टेड विथ लाईटेस्ट इलेमेंट आणि मित्रांनो त्यांनी सुरुवात केली एकदम छोटा इलेमेंट हलका फुलका इलेमेंट ज्याचा ॲटोमिक मास खूप कमी आहे इन्क्रीजिंग ऑर्डरने म्हटल्यानंतर राईट ना इट इज स्टार्टेड त्याने स्टार्ट केलं मित्रांनो विथ द लाईटेस्ट एलिमेंट हायड्रोजन हायड्रोजनपासून मित्रांनो त्याने सुरू केलं की अरेंजमेंट करायला एलिमेंट्सची अँड एंडेड अप टू द थोरियम आणि कुठं थांबला मित्रांनो थोरियम म्हणजे त्यावेळेस हायड्रोजनपासून त्याने सुरुवात केली आणि थोरियमपर्यंत त्याने काय केली एलिमेंट्सची अरेंजमेंट केली मित्रांनो ओके तिसरा फीचर जो आहे मित्रांनो न्यूलँड्स फिटेड ऑल द नोन इलिमेंट इन द टेबल सेवन बाय एट सेवन बाय एट चा त्याने काय केला मित्रांनो एक टेबल केला आणि त्या टेबलमध्ये जेवढी माहिती होते त्यावेळेस एलिमेंट त्या सगळ्यांना फिट करून टाकलं म्हणजे न्यू लँड्स फिटेड ऑल द नोन इलिमेंट्स इन द टेबल ऑफ सेवन बाय एट दॅट इज अ बॉ फिफ्टी सिक्स बॉक्सेस आता सेवन बाय एट चा टेबल म्हटल्यानंतर किती बॉक्सेस असणार त्यामध्ये फिफ्टी सिक्स असणार मग फिफ्टी सिक्स बॉक्सेसमध्ये मित्रांनो तेवढे एलिमेंट अरेंज करण्याचा प्रयत्न कोणी केला मित्रांनो न्यू लँड हे फीचर्स आहेत मित्रांनो न्यूलँडचे ओके आता पण मित्रांनो लिमिटेशन्स ऑफ न्यू लँड लॉफ ऑक्टिवस हे हा जो काय मित्रांनो न्यूलँड्स आहे ना ओके आता स्टुडंट हे जे काही लिमिटेशन्स आहेत न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिव्ह म्हणजे न्यूलँडचं जे काही ऑक्टिवचा जो काही लॉ होता मित्रांनो त्याच्यावर काय आले मित्रांनो काही लिमिटेशन्स आले मर्यादा आल्या काय मर्यादा आल्या ओके बघूयात तर मित्रांनो हा जो काही टेबल आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिवचा जो काही टेबल आहे त्या टेबलमध्ये दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम त्याचा जो काही लॉ आहे ना मित्रांनो तो फक्त लागू कुठपर्यंत होतो कॅल्शियम एलिमेंट पर्यंत बघा जो काही टेबल तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दिसत असेल त्यामध्ये था जो कॅल्शियम आहे ओके तीन नंबर ओके जे येलो कलरचे जे एलिमेंट दाखवलेत मित्रांनो त्यामध्ये तीन नंबर आडव्या रांगेमध्ये आहे तीन नंबरला ओके सी ए नंतर सी ए कॅल्शियम म्हणजे जो का हा आहे मित्रांनो न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टिव्ह हा फक्त ऍप्लिकेबल होतो कधीपर्यंत कॅल्शियम एलिमेंट पर्यंत ओके आता मित्रांनो ही प्लेसड सम इलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टिव्ह म्हणजे त्याने काय केलं बघा ही प्लेस त्याने ठेवले काय ठेवले मित्रांनो सम इलिमेंट्स काही इलिमेंट त्याने ठेवले विथ डिफरंट प्रॉपर्टीज वेगळ्या प्रॉपर्टीचे एलिमेंट त्याने ठेवले कुठं अंडर द सेम नोट एकाच नोट खाली वेगळे वेगळे प्रॉपर्टी असणारे एलिमेंट त्याने ठेवले त्याच्या ऑक्टेव्हमध्ये मध्ये ओके मग त्याचं एक्झाम्पल काय मित्रांनो कोणते आहेत असे एलिमेंट ज्यांच्या प्रॉपर्टी वेगळ्या होत्या पण त्याने एकाच नोटमध्ये ठेवले फॉर एक्झाम्पल ओके मेटल्स कोबाल्ट अँड निकेल बघा मेटल्स कोबाल्ट अँड निकेल अलॉंग विथ हॅलोजन बघा पहिले जे काही उभा कॉलम दिसतो तुम्हाला उभिरा डू ओके okay, ओबी उबिराक हायड्रोजन फ्लोरिन क्लोरिन कोबाल्ट निकेल आणि शेवटचा ब्रोमिन राईट तर असं जे आहे ना मित्रांनो तर त्यामध्ये मेटल कोबाल्ट कोबाल्ट आणि निकेल मेटल्स आहेत राईट कोबाल्ट आणि निकेल हे जे मेटल आहेत त्यांनी ठेवले कुठं अॅलॉंग विथ हॅलोजन्स हॅलोजन्स सोबत मित्रांनो त्याने कोबाल्ट आणि निकेलला ठेवले मग हॅलोजन्स आणि मेटलच्या प्रॉपर्टी सेम नाही आहेत राईट ओके अँड दुसरा जो मेटल आहे यफी ओके शेवटच्या कॉलममध्ये स्टुडंट टी मध्ये शेवट यफी यफी हॅव्हिंग सिमिलर विथ कोबाल्ट निकेल कोबाल्ट आणि निकेल आणि यफीच्या प्रॉपर्टी मध्ये काय मित्रांनो सिमिलॅरिटी आहेत परत तरी पण ह्या कोबाल्ट निकेलला आणि यफीला आयर्नला त्यांनी काय ठेवलंय त्याने काय ठेवलंय लांब ठेवलंय ओके विथ ओ अँड एस yes अंडर द टी आय आणि हा जो यफी आहे मित्रांनो त्याला टी आय ह्या नोटमध्ये मित्रांनो त्याने ठेवलं आहे न्यूलँड्सने म्हणजे हे त्याचं मित्रांनो हे चुकीचं झालं कारण की कोबाल्टने निकेल आणि एफीच्या प्रॉपर्टी जर कशा आहेत सेम आहेत त्यांनी एकाच नोटमध्ये त्यांना ठेवायचं हो एकाच नोटखाली त्याला ठेवायचं होतं परंतु हे जे आणि निकेल आहे त्याने वेगळ्या नोटमध्ये ठेवलं आणि एफीला वेगळ्या नोटमध्ये ठेवलं हे काय मित्रांनो एक लिमिटेशन आहे ओके या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता मित्रांनो बघा की पुढचं जे काही लिमिटेशन आहे ते म्हणजे न्यू लँड प्लेस्ड टू इलिमेंट इच इन सम बॉक्सेस टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल फॉर एक्झाम्पल कोबार्ट निकेल अँड सीई अँड एल ए ओके मित्रांनो तो जो काही कोबार्ट आणि निकेल आहेत ते वाले आणि सेरियम आणि लॅन्थॅनम हे जे एलिमेंट्स आहेत त्यांना मित्रांनो त्यांनी एकाच नोट खाली ठेवलंय बघून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला दिसत असेल ओके पण असं का केलं मित्रांनो त्याने त्याला मित्रांनो सगळे बॉक्समध्ये फिट करायचे होते आणि त्यामुळं मित्रांनो सगळी इलिमेंट सामावून घेण्यासाठी त्याने काय केलं की काही काही नोटमध्ये दोन दोन इलिमेंट एकाच बॉक्समध्ये ठेवले दोन दोन इलिमेंट त्यांनी एकाच बॉक्समध्ये ठेवलं हे एक त्याचं काय लिमिटेशन राईट ओके दिसत असेल तुम्हाला बघा निकेल सेरियम आणि लॅन्थॅनम राईट आता मित्रांनो दिस लॉ वॉज फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम हा तर लॉ सगळ्यांसाठी लागू होतच नाही न्यूलँड स्लॉ ऑक्टिव्ह तो मित्रांनो फक्त ऍप्लिकेबल होतो अप टू द कॅल्शियम राईट ही प्लेस्ड सम इलेमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज बघा ही प्लेस्ड सम इलेमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज त्याने काय काय केलं मित्रांनो हे तर आपल्याला माहिती आहे की वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टी असणारे इलेमेंट सुद्धा सेम नोटमध्ये ठेवले ऑक्टिव्हच्या ऑक्टिव्हच्या सेम नोटमध्ये ठेवले वेगवेगळे प्रॉपर्टी असणारे आपण एक्झाम्पल बघितलं मित्रांनो मग अशी कोबाल्ट आणि निकेल हे मेटल्स आहेत हॅलोजन बरोबर ठेवले आणि मित्रांनो एफी जो आहे आयर्न तो मित्रांनो त्याने लांब ठेवला राईट दूर ठेवले पण त्यांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत राईट ओके त्याचं एक्झाम्पल मित्रांनो आपण पाहिलेलं आहे न्यू लँड प्लेस्ड टू इलिमेंट इन सम बॉक्सेस टू अकॉमोडेट ऑल द नॉन एलिमेंट इन द टेबल फॉर एक्झाम्पल कोबाल्ट निकेल सेरियम लँतानो कोबाल्ट निकेलची जोडी आणि सेरियम लँथॅनमची जोडी मित्रांनो त्याने एकाच नोट खाली ठेवली कारण की त्याला सगळे इलेमेंट जेवढे माहिती होते त्यावेळेस सगळे त्याला सामावून घ्यायचे होते बॉक्सेसमध्ये सामावून घेणे म्हणजे अॅकॉमोडेट ऑल द नोन एलिमेंट सगळ्या एलिमेंटला मित्रांनो त्याला काय करायचं होतं तर सामावून घ्यायचं होतं आपल्या टेबलमध्ये म्हणून मित्रांनो त्याने काय केलं की दोन दोन इलेमेंट एकाच बॉक्समध्ये टाकून दिले एक्झाम्पल कोबाल्ट निकेल हे एक्झाम्पल एक आणि दुसरं म्हणजे सेरियम लँथॅनम राईट पण अजून मित्रांनो काही त्याच्याकडे कमतरताच राहिली काय होती ती कमतरता पुढची न्यूलँड्स ऑक्टिव्ह डीड नॉट हॅव प्रोविजन टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट ओके न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट स्टुडंट हा जो काही न्यूलँडचा जो काय टेबल होता त्या टेबलमध्ये मित्रांनो बघा यामध्ये वर्ड दिला आहे न्यूली डिस्कवर्ड इलेमेंट जे नवीन शोध लागलेले जे काही इलिमेंट्स आहेत त्या इलिमेंटला सामावून घेण्याची तरतूद ह्या न्यूलँड्सच्या टेबलमध्ये नव्हती तरतूद असणे म्हणजे प्रोव्हिजन ओके ॲम अकॉमोडेट म्हणजे सामावून घेण्याची तरतूद असणे तर ती तरतूद ह्या न्यूलँड्सच्या ऑक्टिव्हच्या टेबलमध्ये टेबल नव्हती म्हणजे नवीन जे काही शोध लागणारे जे काही इलेमेंट्स आहे नंतर त्यांना कसं सामावून घ्यायचं याबद्दल न्यूलँड्सने काही सांगितलं नव्हतं ओके आणि स्टुडंट द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू इलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन दिस टेबल आणि मित्रांनो बघा प्रॉपर्टीज ऑफ न्यू इलिमेंट्स आणि मित्रांनो द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू इलिमेंट्स जे काही नवीन इलिमेंट्स होते मित्रांनो की न्यू इलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन नंतर ज्या एलिमेंटचा मित्रांनो शोध लागला ना ते इलिमेंट ह्या न्यू लँडचा जो काही टेबल होता त्याच्यामध्ये डिड नॉट फिट इन दिस टेबल ह्या टेबलमध्ये बसले नाहीत ओके okay, म्हणजे नंतरचे जे काही इलिमेंट्स नवीन शोध लागला ते इलिमेंट्स ह्या न्यूलँडच्या टेबलमध्ये मित्रांनो जसं न्यूलँडने सांगितलं त्याप्रमाणे बसले नाहीत ओके okay, तर मित्रांनो हे होते लिमिटेशन्स ऑफ द न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्हज मित्रांनो जर तुम्ही जर असं ओळी जर लिहिलं ना एकदम छान सुंदर तुमच्या अशा नोट्स तयार होतील राईट right? ओके okay, आणि मित्रांनो लास्टला हा जो काही आहे तो पण काय झाला फेल झाला म्हणजे त्याला पण व्यवस्थित प्रकारे क्लासिफिकेशन करायला एलिमेंटचं जमलं नाही म्हणजे पहिल्यांदा प्रयत्न केला डोबेरायनरचे ट्राय डोबेरायनर डोबेरायनर ट्राईड्स राईट ते फेल झाले त्यानंतर हे लँड्सचे ऑक्टिवसचा लॉ होता तो पण मित्रांनो काय झाला फेल झाला आता यानंतर कोणत्या सायंटिस्टने प्रयत्न केला यानंतर तो प्रयत्न कधी केला आणि ज्या सायंटिस्टने यानंतर प्रयत्न केला त्याने कशा पद्धतीने प्रयत्न केला मित्रांनो ते देखील आपल्याला पाहायचं आहे परंतु मित्रांनो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करूयात पाहूयात तोपर्यंत धन्यवाद